लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या. राज्यातील 13 मतदारसंघात 20 मे रोजी होणार मतदान. ठाणे, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक, नंदुरबारसह मुंबईतील 6 मतदारसंघात प्रचार तोफा थंडावल्या. आरएसएसबाबत जेपी नड्डांचं मोठं वक्तव्य. वाजपेयींच्या काळात भाजपाला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, आता आम्ही सक्षम, भाजप स्वतःला चालवू शकतो. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डांचं वक्तव्य. 4 जूनला देशातील जुमला पर्व संपणार. इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला. तर मोदी केवळ जनतेला मूर्ख बनवत आहेत, मल्लिकार्जुन खरगेंची टीका. राज ठाकरे शिंदेच्या सेनेचे प्रमुख झाले तर आश्चर्य वाटू नये, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य. लोकसभेनंतर उद्धव ठाकरे भाजपासोबत असतील, आंबेडकरांचा दावा. मोदींच्या मुंबईतील रोड शोचा 3,56,00,000 खर्च मुंबई पालिकेने केला, संजय राऊतांचा आरोप. भाजपानं प्रचारासाठी मुंबई पालिकेवरती भार टाकल्याने गुन्हा दाखल करण्याचीही मागणी. आपच्या खासदार स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांचे माजी पीए विभव कुमारांना अटक. तर स्वाती मालिवाल भाजपाच्या एजंट, आपच्या अतिशींचा दावा. चांदीच्या दरात एका दिवसात तब्बल 1400 रुपयांची वाढ. चांदी प्रति किलो 87,400 रुपयांवर तर सोनं प्रति तोळे 73,400 रुपयांवर. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीत गुंतवणूक वाढल्याने दरात मोठी वाढ.